भारत पाकिस्तान सामना झाला, भारताने प्रचंड मोठ्या फरकाने तो जिंकला, ह्याचं श्रेय भारतीय खेळाडूंना नक्कीच आहे. पण सामना झाला त्याच्यामुळे मी पहिलं श्रेय मैदानाच्या कर्मचाऱ्यांना देतो. 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ती अत्यंत अवजड अशी कवर्स किती वेळा घातली, किती वेळा काढली, त्याच्यावरचं पाणी किती वेळा काढलं, खरोखर सलाम आहे बाबा त्या लोकांना. आणि म्हणून आज पाऊस थांबला. जे मी तुम्हाला सकाळी एका छोट्याशा रीलमध्ये सांगितलं होतं की नंतर थोडा पाऊस नाही आहे, आणि खरोखर तसंच ठरलं, कारण पाऊस पडला नाही. खेळ पुढे 2-147 पुढे चालू झाला. विराट कोहली, लोकेश राहुल यांनी थोडासा जम बसवायला वेळ घेतला आणि नंतर जी काही बॅटिंग केली आहे आपण बोलू त्याच्याबद्दल. परंतु याच लोकेश राहुलवरती कडाडून टीका झालेली होती की हा संघात कसा आहे वगैरे वगैरे. त्याला त्यांनी बोलून नाही, बॅटनी उत्तर दिलं. कडक बॅटिंग केली आज त्यांनी. सुरुवातीला विराट कोहलीच्या किंचित 2 पावलं तो पुढं होता, इतके त्यांनी ताकदवान आणि शैलीदार फटके मारले. भागीदारी जशी जशी रंगायला लागली तसे तसं पाकिस्तानची टीम ही विखरायला लागलेली होती. सर्व बोलर्स त्यांनी वापरून पाहिले, त्यातनंही हॅरिस राऊतचा पर्याय उपलब्ध नव्हता, त्याचाही फटका बाबर आजमला सहन करायला लागला. पण मी तुम्हाला सांगतो, भारताच्या या 2 नाबाद फलंदाजांनी जी बॅटिंग केली ती समोरच्या टीमला त्यांनी संधीच दिली नाही. सगळ्या बॉलर्सची चांगली यथेच्छ पिटाई त्यांनी केली. मग शाहीनशाह आफ्रिदी असू देत, शादाब खान असू देत, सगळ्यांना धोपटून काढलं. आणि हे करत असताना त्यांनी 233 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलनी 111 धावा केल्या. विराट कोहलीनी सुरुवातीला थोडासा गिअर टाकायला वेळ घेतला, परंतु नंतर जो काही विराट कोहली खेळतो त्याला तोड नसते हो अक्षरशः. किती सुरेख बॅटिंग केली, शतकामध्ये त्याचे फक्त 6 चौकार होते. कॅपमध्ये बॉल मारायचा आणि पळायचं, वेगानं पळायचं, न थकता पळायचं. कमाल आहे, कारण कोलंबोची हवा हे सगळं करायला तेवढी सोपी नक्कीच नाही आहे. परंतु या दोघांनी अचाट फिटनेस दाखवलेला आहे. मी एवढंच म्हणेन, यांच्या 233 धावाच्या अखंडित भागीदारीमुळे भारताला 2-356 स्कोर करता आला. हे ग्राउंड असं आहे की ते 310 आतला स्कोर एकदा पाठलाग करून कुठल्या तरी टीमनी जिंकला आहे, नाहीतर कोणाला एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता आलेला नाही आहे. आणि त्यात नाही, दडपणाखाली खेळताना पाकिस्तानचे बॅट्समन चांगलेच कचरलेले होते. सुरुवातीला 5-5 ओव्हर्स रोहित शर्मानी मुद्दाम बुमरा आणि सिराजला दिल्या, कारण बुमरा हा उत्सुक होता बॉलिंग करायला आणि त्यांनी चांगल्यापैकी तिखट मारा केला. दोन्ही बाजूला त्यांनी बॉल स्विंग केले आणि अर्थातच सुरुवातीला इमामुल हकची विकेटसुद्धा मिळवली. आणि त्याच्यानंतर सिराजनीसुद्धा समोरच्या बाजूनी चांगली बॉलिंग केली. महत्त्वाची विकेट बाबर आझमची जी होती ती हार्दिक पंड्यानी काढली. तो बॉल जो काय झपकन आत आला आहे, अप्रतिम चेंडू हा हार्दिक पंड्यानी टाकलेला आहे. मी तर म्हणेन, नंतर खेळायची सूत्र एकाच माणसाने हातात घेतली आणि तो होता कुलदीप यादव. कुलदीपला चायनामन बॉलर म्हणतात. त्याचं कारण तो लेफ्ट आर्म लेग स्पिनर गुगली बॉलर आहे. त्याचा बॉल वळणार कधी, त्याचा बॉल बाहेर कधी जाणार, याचा अंदाज ना डावखुऱ्या पाकिस्तानी फलंदाजांना येत होता, ना उजव्या हाताने खेळणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजांना येत होता. सगळेच त्याला थोडेसे चाचपडत खेळत होते आणि त्याचा फायदा घेऊन कुलदीपनी एकेकाला जाळ्यात ओढून त्यांची शिकार केली. 5 बॅट्समनला त्यांनी आउट केलं. 8 आऊट झालेले असताना खेळ संपला, सगळ्यांना वाटलं की अरे काय झालं. परंतु हॅरिस राऊफ आणि नसीम शाह हे बॅटिंगला येणार नव्हते, दुखापतीनं ते ग्रस्त होते. आणि त्यामुळे 228 धावांचा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे. दणदणीत हा शब्द छोटा पडावा, इतका हा विजय मोठा होता. मी तर ह्याचं लेले स्टाईलमध्ये वर्णन असं करेन, बॅट्समन ड्रायव्हिंग करत असताना ॲक्सिलेटरवरती उभे होते आणि बॉलर्स बॉलिंग करत असताना ब्रेक्सवरती उभे होते. कारण एकीकडे धावगती सुसाट सुटलेली होती आणि दुसरीकडे बॉलिंग करताना समोरच्या बॅट्समनला धावा वाढवताच येत नव्हत्या, धावसंख्येला ब्रेक्स लागलेले होते. हे दृश्य आज मैदानावरती बघायला मिळालेलं आहे. म्हणून सामन्याचा पुरेपूर आनंद मोजक्या प्रेक्षकांनी घेतलेला आहे. भारताने जो पहिला सामना खेळलेला होता त्या 4-66 रिकव्हरी केलेली होती. तरी काही जणांचं म्हणणं असं होतं की पाकिस्ताननी त्या धावा सहज केल्या असत्या. आज त्याचं थोडंसं उत्तर कदाचित काही लोकांना मिळालं असेल. मी तर एवढंच म्हणतो, आजचा सामना हा भारतीय संघाच्या दृष्टीने मनोबल वाढवणारा आहे. काही प्रश्नांची उत्तरं संघ व्यवस्थापनालाही मिळाली आहेत, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याही शंकांना मिळालेली आहेत असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटचा मुद्दा,
अजून एक छोटी क्लिप मी उद्या सकाळी रिलीज करणार आहे आणि तीसुद्धा आपण स्वतःचे कान एकदा तपासून बघण्याचे, स्वतःचं मन तपासून बघण्याची क्लिप आहे ती. त्यामुळे उद्या सकाळीसुद्धा माझ्या क्लिपची नक्की वाट बघा. पण या सामन्याबद्दलची तुमची मतं मला जरूर कळवा, मी त्याची वाट बघतो आहे. बाय बाय.